क्रिकेट झिम्बाब्वेत हरारे इथं काल झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेला 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. चौथ्या सामन्यातल्या या विजयासह भारतानं 5 सामन्यांच्या या मालिकेमध्ये 3-1 अशी विजयी आघाडी घेतली असून भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 20 षटकांमध्ये 7 बाद 152 धावा केल्या. खलील अहमदनं 2 तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कॅम्बेल धावपाच झाला. झिम्बाब्वेचा कर्णधार अर्झानं 28 चेंडूमध्ये सर्वाधिक 46 तर मुरमणीनं 32 आणि मधेवेरेनं 25 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या यशस्वी जयस्वालनं 53 चेंडूमध्ये 9 बाद 93 आणि कर्णधार शुभमन गिलनं 39 चेंडूमध्ये 58 धावा फटकावल्या. सलामीवीरांच्या या कामगिरीमुळे भारतानं झिम्बाब्वेचं 153 धावांचं आव्हान 15 षटकं आणि 2 चेंडूंमध्ये सहज गाठत 156 धावा केल्या आणि सामना जिंकला. यशस्वी जयस्वाल हा सामनावीर ठरला.